आपल्याबरोबरची एक ताकद किती मोठी किती छोटी ह्या मुद्दा नाही, आपल्याबरोबरची एक ताकद गेल्यानंतर आपण हे म्हणायलाच पाहिजे आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे की अरे बाबा रे यावेळेच्या निवडणुकीमध्ये विजयदादा बरोबर नाही आहे, धैर्यशील नाही आहे, मग पुढे अवघड आहे. अवघड आहे असं म्हणताना एवढाच मुद्दा आहे की गेल्या वेळेला ताकदीने आपल्याबरोबर असणारे विजयसिंहदादा मोहिते पाटील आणि प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस झालेले धैर्यशील मोहिते पाटील ह्यांनी वेगळी वाट स्वीकारलेली असल्यामुळे थोडे जास्त परिश्रम घेतले पाहिजे. तर त्यातून एका रात्री मनोपरिवर्तन होऊन ते त्यांच्यात प्रवेशच करतील, त्यांचं तिकीटच घेतील हे कोणीच व्हिज्युअलाइज नाही केलं, त्याचा आम्हाला दुःख आहे. नमस्कार, मी ऋषिकेश नळगुणे, लेट्सअप मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहे भाजपचे नेते आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील. कालच्या त्यांच्या एका वक्तव्यावरून सध्या सोशल मीडियामध्ये बराच वाद सुरू आहे. माढा लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होते ते काल, त्यावेळी माढा लोकसभा थोडी अवघड आहे या त्यांच्या वक्तव्यावरून थोडा वाद तयार झालेला आहे, तर त्याबाबत बोलण्यासाठी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत चंद्रकांत दादा पाटील स्वतः आहेत. दादा, काल तुम्ही माढा लोकसभेच्या दौऱ्यावरती होता, लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती होता, त्यावेळी माढा लोकसभा अवघड आहे असं तुमच्या एका भाषणातून ते ट्रीप व्हायरल होत आहे, तर तुम्हाला असं नेमकं काय म्हणायचं होतं, असं म्हणायचं होतं खरंच तुम्हाला की नेमकं काय आहे? माढा लोकसभेच्याने काल मी सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा ज्या असतात एका लोकसभा, त्यातल्या 2 विधानसभा मंगळवेढा आणि मोहोळ याच्या प्रवास होते. मंगळवेढा प्रवासामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा मेळावाही नाही, मेळावा 500,000 बैठक 100,000 होती. शिवसेनेचे नेते शिवाजीराव सावंत, प्राध्यापक शिवाजीराव सावंत म्हणजे मंत्री तानाजीराव सावंतांचे बंधू, हे माझे परममित्र आहेत. मी त्यांना आग्रह धरला की अजून तुमची सुरुवात होत नाही आहे, जरा जोरात कामा लागायला, तर म्हणून एक बैठक करू. त्या बैठकीमध्ये मांडणी करताना मी असं म्हटलं की माढा लोकसभा मतदारसंघ हा मोहिते पाटलांच्या आणि मोहिते पाटील कुटुंबियांच्या प्रामुख्याने धैर्यशील मोहिते पाटलांच्या बंडखोरी म्हणामुळे म्हणा, वेगळी वाट पकडल्या म्हणा, आपण थोडी मेहनत जास्त घ्यावी लागेल. पण हे म्हणत असताना तो अवघड आहे असं मी कसं म्हणेन, कारण 6 विधानसभांचा 1 लोकसभा करत होतो, त्या 6 5 विधानसभांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना किंवा अजित पवारांची अजितदादांची राष्ट्रवादी याचे आमदार. उदाहरणार्थ आपण सुरुवात करूया माळशिरस, जो माळशिरस ज्या माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने विजयसिंहदादांचं घर येतं, तो माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये सिटिंग आमदार राम सातपुते हा बीजेपीचा आहे, प्लस खूप जुनं काम माळशिरस विधानसभेचं लगेच पुढच्याकडे जाऊन करमाळा जिथे सिटिंग आमदार हे अपक्ष आहेत पण आता अजितदादांबरोबर आहेत, असे संजय मामा बरोबर आहेत, मग तिथे वर्षानुवर्ष ज्या गावामध्ये आमदार ज्या घरात आमदारकी राहिली असे जयवंतराव हे जयवंतराव जगताप हे बीजेपीबरोबर आहेत. त्याच मतदारसंघामध्ये अगदी 200 मताने एकदा हल्ल्या विधानसभा अशा रश्मीताई बीजेपीबरोबर आहेत. प्रामुख्याने शिवटे फॅमिली की ज्यातले एक गणेश शिवटे हे बीजेपीचे पदाधिकारी आहेत, दुसरे शिवटे हे राजींच्या शिवसेनेचे प्रमुख आहेत, खूप स्ट्रॉंग फॅमिली आहे, म्हणजे करमाळ्यामध्ये काही अडचण नाही. माळशिरसमध्ये सिटिंग आमदार आहे, माळ्यामध्ये बबनदादा शिंदे हे सिटिंग आमदार आहे, त्यांनी वर्षानुवर्ष माझ्या वाटते म्हणून 5-60 टर्म आहे, ते अजितदादांबरोबर आहेत म्हणजे ते बरोबर आहेत. आपण सांगोल्यामध्ये येऊ तर सांगोल्यामध्ये शहाजी बापू हे शिवसेनेचे एकनाथजींवर असणारे आमदार हे स्वाभाविकपणे आपल्याबरोबर आहेत, आणि दीपकबाबा सावंगे हे जे विधान परिषद सदस्य होते आणि आता अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत ते बरोबर आहेत. मग आपण मान खटावला येऊ, सिटिंग आमदार जयाभाऊ हे आज जयवंत जयाभाऊ गोरे जयकुमार गोरे हे बीजेपी बरोबर आहे, ते बीजेपी बरोबर नाही ते बीजेपीचे बीजेपीचे. पुढचा मतदारसंघ शेवटचा फलटण, तिथे सिटिंग आमदार हे रामराजेंचे आहे किंवा असं म्हणू की राष्ट्रवादीचे आहे, आणि ते आमदार हे रामराजेंबरोबर अजितदादांबरोबर आलेले आहेत,
महायुतीमध्ये आहे, पण त्यांचं काही म्हणणं आहे. पण त्यांचं म्हणणं असूनही स्वतः खासदार रणजित सिंह हिंदूराव नाईक निंबाळकर हे पटण विधानसभा मतदारसंघातले आहेत, आणि मागच्या वेळेला जवळजवळ 50-50 50% मतं मिळाली होती. त्यानंतर विधानसभेमध्ये जरी बीजेपीचा कॅन्डिडेट हरला तरी बीजेपीने उभं केलेल्या कॅन्डिडेटला 81% मिळाले. मग पुढे अवघड आहे, अवघड आहे असं म्हणताना एवढाच मुद्दा आहे की गेल्या वेळेला ताकदीने आपल्या बरोबर असणारे विजयसिंह दादा मोहिते पाटील आणि प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस झालेले दयशील मोहिते पाटील ह्यांनी वेगळी वाट स्वीकारलेली असल्यामुळे थोडे जास्त परिश्रम घेतले पाहिजे. तर म्हणजे गेल्या वेळेला नव्हते, गेल्या वेळेला विरोधी उमेदवार होते असे संजय मामा याच बरोबर आहे. गेल्या वेळेला ते विरोधी उमेदवार होते, त्यांना रणजितसिंह निंबाळकर आणि 84,000 मतांनी बरोबर होते. पण आता आपल्याबरोबर आहे, गेल्या वेळेला गोविंददादा नव्हते, गोविंददादा आपल्याबरोबर आहे. गेल्या वेळेला लोकसभेच्या वेळेला शहाजी बापू आमदार नव्हते, गणपतराव होते, ते सगळे सांगोलेचा आमदार बरोबर, माड्याचा आमदार बरोबर, करमाळ्याचा आमदार बरोबर, म्हणजे निवडणूक आता सोपी झाली. पण तरीही सतर्क जे असतात नेते त्यांनी हेच म्हणायचं असतं की अरे बाबा आपल्याला माड्यातून आता धैर्यशी मोहिते पाटील तुतारी चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत. मोहिते पाटील फॅमिली कधी काळी आपल्या सोबतच होती, भाजपसोबत, तर त्यामुळं काही असं तुमचं मत आहे का की खरंच अवघड वगैरे आहे? बिलकुल अवघड नाही. आता मी 6-6 विधानसभांचा आढावा घेतला, परंतु शेवटी आपल्या बरोबरची एक ताकद किती मोठी किती छोटी ह्या मुद्दा नाही. आपल्याबरोबरची एक ताकद गेल्यानंतर आपण हे म्हणायलाच पाहिजे आणि आपण त्याची काळजी घेतली पाहिजे की अरे बाबा रे यावेळेच्या निवडणुकीमध्ये विजयदादा बरोबर नाही आहे, धैर्यशील नाही आहे, असं एक मोठं कुटुंब महाराष्ट्रातलं नावाजलेलं राष्ट्रातलं बरोबर नसताना थोडी काळजी घेऊया. शिवाजीराव असं म्हणजे मी माझ्या मित्रांचं शिवाजीराव सावंतांना शिवसेनेचे संपर्क शिवाजीराव थोडी काळजी घ्यायला गेलं का अभिनंदन नाही झालं असं म्हणताना ती सीट अवघडायचं कसं म्हणेल. रणजित सिंह इंदूराव नाईक निंबाळकर म्हणजे खासदारांनी जी कामं केली ती त्या मतदारसंघामध्ये कधीच झाली नाही. निरा देवधरचं धरण अर्धवट पडलं होतं. खासदारांनी रणजित सिंह निंबाळकरांनी मागे लागून त्याची सुपरमा मिळवली, काम सुरू केलं, ते पूर्णही झालं. निरा देवधर धरण हे पूर्ण झालं होतं, कालवे पूर्ण झाले नव्हते, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना पाणी पडलं, पाणी डोळ्यासमोर दिसत कालवेच नव्हतं. हे किती लाख हेक्टर हे एक्झॅक्ट मला आता सांगता येणार नाही, खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याची जमीन भेटली. वर्षानुवर्ष तिथे फलटण पंढरपूर रेल्वे असावी अशी मागणी वर्षानुवर्ष लोकांची अंदाज फलटण पंढरपूर रेल्वे करा, फलटण पंढरपूर त्याचं सर्वेक्षण पूर्ण झालं, त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार झाला, त्याचं एस्टिमेट तयार झालं, त्याचं टेंडर निघालं, ती पायाभरणी झाली. वर्षानुवर्ष आमचा वारकरी हा जो रोड आहे आपला आळंदी पुणे पंढरपूर पायी जातो वारकरी रस्ते भयान स्थितीमध्ये होते. हे सगळे खासदारांनी मागे लागले पूर्ण केले आणि आज काय होऊन झाले आपण आळंदीहून पंढरपूरवर जाताना देऊळ पंढरपूरवर जाताना आळंदी पुणे पंढरपूर हा रस्ता कुणामुळे झाला. तर सारखा रणजितसिंह निंबाळकरांनी जे तीन यांच्या मागे लागून हे पूर्ण होऊन गेले. एक कल्पना तरी अशी मांडतायत आणि त्यालाही त्याच्याही सर्वेची मान्यता झाली की कृष्णा खोऱ्यातलं जे अतिरिक्त पुराचं पाणी आहे ज्याला आपण पूर आल्यानंतर जे ओव्हरफ्लो म्हणतो ते वाया जातो समुद्राला निघून जातो कर्नाटकात जातो, तो सातारा सोलापूर या दोन जिल्ह्यामधल्या दुष्काळी भागांना शिफ्ट करणं हा एक मोठा प्रोजेक्ट त्याचं सर्वेचं काम त्यांनी मान्य करून घेतलं. असे एक ना दोन अनेक विषय आहेत की जे वर्षानुवर्ष कोणाच्या चर्चेत पण नव्हते, ही विजन पण कोणी दाखवत नव्हते. स्वतः पवारसाहेब तिथे होते ना पाण्याचे खासदार होते, पण रणजितसिंह निंबाळकरांनी हे सगळे विषय मार्गी लावून घेतले, पाण्याचे रस्त्याचे रेल्वेचे. म्हणजे थोडक्यात मोहिते पाटलांच्या जाण्यामुळं किंवा ह्याच्यामुळं काही निवडणुकीवर फरक पडणार नाही? मोहिते पाटलांच्या जाण्याचं आम्हाला दुःख आहे,
एखाद्या मतभेदाचं इतकं टोक गाठलं जावं, तात्विक मतभेद नव्हते, निश्चय माहिती मुळकरांना खासदारांना बुधला हा एका व्यक्तिमत्वाबद्दलचा एका व्यक्तीबद्दलचा आक्षेप, त्याचं टोक पार्टी सोडण्यामध्ये जाईल, त्याचं टोक डायरेक्ट दुसऱ्या पक्षाची त्या पक्षाला 5 वर्ष तुम्हाला झाले दर्शनमध्ये अमृत दिलाच होतो, ते वेगळ्या सभांमध्ये अपोजिट ग्रुप म्हणून शरद पवार म्हणून टीका करायची की नाही, तर त्यातून एका रात्री मनोपरिवर्तन होऊन ते त्यांच्या प्रवेशच करतील, त्यांचं तिकीटच घेतील, हे कोणीच व्हिज्युअलाइज नाही केलं, तर आम्हाला दुःख आहे, त्यामुळे ते जाण्याने आम्हाला दुःख झालं नाही का, तर दुःख झालं ते आपले असायला पाहिजे, पण म्हणून माढा लोकसभा ही भाजपला अवघड झाली असं मला बिलकुल वाटत नाही, कारण त्याचं वर्णन तर हे होते चंद्रकांत दादा पाटील त्यांचं माढा लोकसभा मतदारसंघाबद्दलचं जे काही काल वक्तव्य होतं, अवघड आहे का तर ती कशी अवघड नाही हेच त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. फ्लेक्सअप मराठीसाठी ऋषिकेश नळगुणे पुणे.